हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सर्व? वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आता इथे झाली आहे इव्हनिंग, इट्स नाव 6:30 आणि मी आता आली आहे माझ्या गार्डनमध्ये. गार्डनमध्ये येण्याचं कारण इकडे आय गेस इकडे पाऊस चालू झाला, सॉरी. तर गार्डनमध्ये येण्याचं कारण, तर मी जसं तुमच्या सर्वांना सांगितलं होतं, मी न्यू प्लांट्स लावायला सुरुवात करणार आहे. मी कालच गार्डनचं थोडंफार मेकओव्हर केलं आहे, म्हणजे कंपोस्ट वगैरे कसं बनतंय ते सर्व पाहिले, थोडी झाडं ट्रिम केली आहेत आणि आता मी पटकन क्विकली सॉईल कलेक्ट करणार इकडची आणि न्यू सीड्स लावणार आहे. चला तर मग पटकन मी सॉईल कलेक्ट करते आणि मी तुमच्या सर्वांना दाखवते की मी कोणते कोणते प्लांट्स लावणार आहेत आणि कोणत्या कोणत्या सीड्स सो करणार आहेत आता. आणि आजचं वेदर इट्स गुड वेदर. तर आत्ता इथे पाऊस पडत होता 2 मिनिटांपूर्वी आणि इट्स स्टील क्लाउडी. इकडे थोडं ब्राईट आहे तर इकडे पूर्ण असं क्लाउडी आहे. इथे ना वेदरचा काहीच भरोसा नाही, इकडे असंच चालू असतं, मध्येच ऊन येतं मध्येच पाऊस येतो. सो नाव आय एम यूज टू इट. आणि इथे मी तुम्हाला काहीतरी दाखवते. हे ना मी जस्ट कंपोस्ट टाकलंय बनायला. आता माझ्याकडचे जे काही व्हेजिटेबल पील्स होत्या त्याचं इकडे कंपोस्ट बन. सो मी आता जस्ट सॉईल कलेक्ट केली आहे आणि आता मी त्यांना त्याच्यामध्ये आय मीन सीड्स लावते. चला तर मग आपण लावूया सीड्स. हॅलो एव्हरीवन. तर जसं मी तुमच्या सर्वांना सांगितलं होतं, मी गार्डनमध्ये गेली होती, मी तिकडून ही सॉईल पण कलेक्ट केली आहे, सॉईल प्लस इट्स अ कंपोस्ट. आणि आता मी रेडी आहे माझे न्यू सीड्स सो करायला. तर इकडे मी भरपूर साऱ्या सीड्स, फ्रुट्स, व्हेजिटेबल्स घेतले जे जे मला सो करायचे आहेत. आणि हे ते कंटेनर्स ज्यामध्ये मी माझं आमच्या गार्डनिंगसाठी सीड्सचं जर्मिनेशन प्रोसेस स्टार्ट करणार आहे. आणि हे कंटेनर्स मी लास्ट इयर ऑर्डर केले होते अमेझॉनवरून, अराउंड 15 to 20 pounds असे मला भरपूर कंटेनर्स आलेत. पण जर तुमच्याकडे असे कंटेनर्स नसतील, नॉट टू वरी, यू कॅन प्लांट युअर सीड्स एनी स्मॉल पॉट्स ऑर प्लास्टिक स्मॉल कंटेनर्स. पण माझ्याकडे हे अवेलेबल आहेत आणि हे लास्ट इयरचेच आहे, सो आय एम गोइंग टू रियूज देम. तर आता मी इथे सर्वांमध्ये पहिलं कंपोस्ट टाकते. ओ माय गॉड, शी तिकडे एवढ्या हे होतात ना, आय डोंट नो तुम्हाला दिसेल की नाही. आमच्या गार्डनमध्ये ना भरपूर साऱ्या एकदम असे क्रीपी इन्सेक्ट्स आहेत आणि सगळ्यात मला कसं तरी होतं कोणत्या इन्सेक्टला बघून, तर ते आहे हे गोम. आय डोंट नो तुमच्या लँग्वेजमध्ये काय बोलतात. याच्यामध्ये ना एक छोटंसं गोमचं पिल्लू आहे आणि मला अक्षरशः हात लावायला पण भीती वाटते, एवढी उडीशी चप एवढी वळवळते ना, काय करू, हिला मारूनच टाकते यार. शेवटी मी त्या गोमला मारून टाकलं कारण की मला खूप खान वाटते त्यांची. आणि मग त्याच्यानंतर मी इकडे स्पूनने सगळ्या छोट्या छोट्या बॉक्समध्ये हे कंपोस्ट फिल करत होती. पण नंतर इथे सगळे बॉक्स तर फिल झाले नाही, सो कंपोस्ट कमी पडला, सो मी इथे गायब झाली. गायब नाही तर मी गार्डनमध्ये गेली होती, गार्डनमध्ये गेली, सगळ्या पॉट्समध्ये कंपोस्ट फिल केलं आणि मग इथे परत आली. तर हे पॉट्स मी आणले फिल करून. बरं, एक नवीन किडा पण आला वाटत नाही मुंगी, हे मला माहिती नाही ह्याच्यामध्ये अजून कोणते कोणते सीड्स येणार आहेत, कारण की हे कंपोस्ट बनायला ठेवलं होतं, कंपोस्ट वरची सॉईल वगैरे काढली आहे मी. बापरे, मुंग्या एवढ्याच ना इकडे. अँड व्हॉट वी शुड प्लांट फर्स्ट, तर मी विचार करते मी फर्स्ट टोमॅटोज प्लांट करते, बिकॉज टोमॅटोजसाठी ना माझं एक असं वेगळंच प्रेम आहे. मी लास्ट टाईम पण आय गेस लास्ट इयर मी टोमॅटोचे प्लांट लावले होते, मी चेरी टोमॅटोज लावले होते, मी वाईन टोमॅटोज लावले होते. ऑलमोस्ट 10-12 झाडं असतील आणि ते इतके झाले होते. ऑलमोस्ट फ्लावर्स पण आले होते आणि जस्ट त्याच्यामधून फ्रूट ब्लूम होणार होतं. पण इकडे इतकं विंडी होतं बाहेर, इतका वारा चालू होता की ती सगळी झाडं तुटली आणि मी त्यांना सपोर्ट पण लावला नव्हता कारण की माझ्याकडे वेळ नव्हता. सो मी विचार केला आहे मी ह्यावेळी टोमॅटोज लावणार आहे आणि त्यांना वॉलवरती प्लांट करणार आहे की त्यांना वॉलचा सपोर्टही भेटेल आणि देर विल बी नाईस टोमॅटोज ऑल्सो. तर सिक्स टोमॅटो सीड्स लावले आहेत. ते टोमॅटो आहे, तर मी लावते ग्रीन चिली, माय मोस्ट फेवरेट ग्रीन चिली.
बापरे एवढ्या अँट्स आहेत ना या सीड मध्ये, सॉरी या कंपोस्ट मध्ये। इकडे ग्रीन चिली नाही, शिमला मिरची झाली आणि थर्ड माय मोस्ट फेवरेट इज याला भूत जोलोकिया बोलतात आय गेस हे पेपरला, म्हणजे ही वन ऑफ द स्पायसीएस्ट चिली आहे। ही चिली मी ऑलमोस्ट 2 or 3 weeks बॅक आणली होती आणि ही एवढी सिंगल चिली मला 30 पीला पडली होती आणि आय वॉज क्वाईट शॉक। इसको लगाते आज स्पेशली याला प्लान करायचं होतं म्हणून मी आणली होती, यूजही नाही केली तिला अजून। टोमॅटो साठी लेट्स प्लांट सम कॉलीफ्लावर। हा कॉलीफ्लावर पण मी कधी लावला होता आय गेस ऑल इयर राऊंड लिहिला आहे यावर, मागच्या वर्षीच लावला होता पण अनफॉर्च्युनेटली कुछ हुआ नाही इसका, सो मी यावर्षी परत लावते, ट्राय करते बघू होपफुली यावर्षी तरी येईल। सीड्स खूप छोट्या असतात, अगदी मोहरीसारख्या असतात, मला माहिती नाही तुम्हाला दिसेल की नाही, अगदी इतक्या आहेत म्हणजे पहा। तर फायनली सगळे सीड्स प्लांट करून झाले होते आणि आता त्यांचं नामकरण व्हायचं बाकी होतं, सो मी इकडे त्यांना नेम टॅग्स टाकत होते की मला कन्फ्युजन नको कोणता प्लांट आणि किंवा कोणती सीड कसली आहे, सो इकडे त्यांना मस्तपैकी मी नेम टॅग्स टाकले होते। इथे झालं होतं ह्यांचं फायनल टचअप की जे पण सीड्स टाकले होते त्याच्यावरती मी थोडीशी सॉइल टाकत होती की त्यांना जर्मिनेट व्हायला इझी पडतं। बघू कधी आता ह्याचं जर्मिनेशन प्रोसेस स्टार्ट होत आहे, तर यांना मी कव्हर करणार आहे आणि ठेवणार आहे एका वॉर्म प्लेस मध्ये। हे केले मी इकडे कव्हर आणि हे होतं ॲज अ लास्ट प्रोसिजर, यानंतर मी यांना आमच्या हीटरच्या खालीच ठेवलं होतं की इट्स क्वाईट वॉर्म देअर आणि नंतर हे पहा काय। आता झाले 12:30 आणि आम्ही आताच कामावरून आल्या आणि मी त्याला म्हटलं यार मला ना वॉफल खायचं मन करतंय, सो आम्ही रात्री 12 ऑर्डर प्लेस केली आणि आता तो रायडर येतो म्हणजे वॉफल्स घेऊन। आय एम सो एक्सायटेड आणि फायनली ऑर्डर आली माझी। ओ माय गॉड, वॉफल्स एकदम टेम्पटिंग दिसत आहेत, ते वॉफल्स आहेत आणि हे व्हॅनिला आणि कुकी क्रीम आईस्क्रीम आहे। माय गॉड, मला इतका आनंद कधीच झाला नाही, सो आय एम गोईंग टू एन्जॉय। मी तर तिकडे जाऊन झोपला आहे, तुम्ही पण या सर्व खायला, लेट्स सी कसं आहे। वॉफल थोडे सॉगी झाले बट दॅट्स ॲब्सल्युटली फाईन, एवढं 12:30 वॉफल खायला भेटतात तेच खूप मोठं। मला नक्की सांगा तुमच्या वेळीपैकी कोणाला अशा लेट नाईट डिझर्ट क्रेविंग्स होतात का, स्वीट खायच्या, चॉकलेट खायच्या। तर आय होप हा ब्लॉग तुमच्या सर्वांना आवडला असेल, आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये।